आता ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची तर उद्याच्याला दुसऱ्या कुणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही। आणि ह्या गोष्टीचा जे जोडे मारण्याचा जी घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही निषेध करतो आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। रोडवर लोक काय करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो, परंतु विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये एरियामध्ये असं घडता कामा नये। अधिवेशन सुरू झाल्यापासून उपमुख्यमंत्री महोदय अधिवेशन व्यवस्थित चालावं असं आम्ही सतत प्रयत्न करतोय, मदत पण करतोय। आतापर्यंत अधिवेशन व्यवस्थित चाललेलं होतं, परंतु आज सकाळी 11:00 पहिले जे आपल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाचे काही सन्माननीय सदस्य एक बोर्ड घेऊन बसलेले होते आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुल गांधी यांचा फोटो होता आणि त्या फोटोला जोडे मारण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे सन्माननीय आमदार विधिमंडळाचा जो कार्यक्षेत्र आहे जे अध्यक्ष सभापतींच्या अंडर येतं त्या परिसरामध्ये या गोष्टी चाललेल्या होत्या। अध्यक्ष महोदय आणि उपमुख्यमंत्री मला दोघांनाही एक सांगायचं आहे की त्यामध्ये आज जसं काँग्रेसच्या नेत्यांच्या बद्दल अशा प्रकारची गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्याकडनं घडली, उद्याच्याला विरोधी पक्षाकडनं देखील प्रत्येक पक्षांचे वेगवेगळे नेते हे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात। तुम्हालाही काही नेत्यांच्या बद्दल अभिमान आहे तुमच्या पक्षाच्या, तसं आम्हालाही आमच्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या बद्दल आदर आहे। आता ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची तर उद्याच्याला दुसऱ्या कुणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही, आम्हालाही ते पटणार नाही। आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं जे एरिया आहे जो अध्यक्ष आणि सभापतींच्या आधिपत्याखाली येतो त्या परिसरामध्ये कुठल्याही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्याकडनं असं घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून काहीतरी तातडीनं पावलं अध्यक्ष महोदयांनी आणि सत्ताधारी पक्षाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजेत। आणि ह्या गोष्टीचा जे जोडे मारण्याचा जी घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही निषेध करतो आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाहीये। रोडवर लोक काय करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो, परंतु विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये एरियामध्ये असं घडता कामा नये अशा प्रकारची आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय।